राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात होण्याचा अंदाज बांधला जात आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना विधिमंडळ अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सांगितले आहे त्यामुळे मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये कमालीची उत्सुकता उत्सुकता आहे सांगली जिल्ह्यातील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्यासह भाजप आमदार सुधीर गाडगिळ आमदार गोपीचंद पडळकर यांची नावे चर्चेत आली आहेत तर नाराज आमदार बच्चू कडू यांच्याही नावाकडे सर्वांचे लक्ष आहे आता बच्चू कडू यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे राज्यपालांचे राजीनामा देण्याची इच्छा शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती तसेच कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक यावरून राज्यातील राजकीय वातावरण वात तापल्याचे पाहायला मिळत आहे त्यातच आता मंत्रिमंडळ विस्तारावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे शिंदे गटातील आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू हेही मंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत मात्र मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुख्य बैठक घेऊन स्पष्ट करायला हवं असं आमदार कडू यांनी म्हटलं आहे काय म्हणाले याबाबत मुख्यमंत्री तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे स्पष्ट केले आहे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची माहिती दिली नाही सध्याच्या मंत्रिमंडळात एकूण वीस मंत्री आहेत त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक खाते आहेत नऊ शिंदे गटाचे आणि नऊ भाजपाचे मंत्री आहेत शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार मागील चार महिन्यांपासून रखडला आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत